नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत आता सध्याची निवड करणं चालू आहे आणि सुशिक्षित बेरोजगार मुलांना पन्नास हजार योजनादूताची आता निवड केली जाणार आहे माहिती व जनसंपर्क महासंचालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उप उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत राज्यात पन्नास हजार योजना दूताची निवड करून त्यांना सहा महिन्यासाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनाची माहिती नागरिक या यासाठी त्यांची निवड केली जाणार आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू महायोजना दूत ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि मित्रांनो या योजना दूतासाठी आता निकष पात्रतेची निकष काय राहणार आहेत आपण हे पाहूया वय अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक असणं आवश्यक आहे महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे तर आता त्याच्या निवडीसाठी कागदपत्रे काय लागणार तर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो तसेच पदवी प्रमाणपत्र व तसेच रहिवाशी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह असणं आवश्यक आहे वैयक्तिक बँक खात्याचा तपशीलही लागणार आहे आणि मित्रांनो आता ही उद्याची याची लास्ट तारीख आहे तीस सप्टेंबरपर्यंत हा लास्ट तारीख असल्यामुळे प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारीनी यामध्ये सहभाग घ्यावा शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकपर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना आहे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता इच्छुक उमेदवारांना लास्ट म्हणजे उद्याची तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची नोंदणी अर्ज भरण्याची संधी आहे योजनादूत पोर्टलवरच्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी अप्लाय बटन दाबूनच अर्ज सबमिट करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे मित्रांनो अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी कृष्णा भेट एन अॅग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनीही माहिती शेअर करा, करा। धन्यवाद